मोदी आवास योजनेत राज्यात सांगली जिल्हा पहिल्या क्रमांकावर, किती प्रस्तावांना दिली मंजुरी. राज्य शासन पुरस्कृत मोदी आवास योजनेत सांगली जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकविलेला आहे. जिल्हाभरात 1958 लाभार्थ्यांच्या घरांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे ही माहिती देण्यात आली. ग्रामीण भागात ही योजना राबवण्यासाठी 2023-24 या वर्षात 1958 लाभार्थी इतके उद्दिष्ट जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. यामध्ये 1903 इतके लाभार्थी इतर मागास प्रवर्गातून OBC आणि 55 लाभार्थी विशेष मागास प्रवर्गातून पूर्ण करायचे होते. ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत यासाठी सर्व तालुक्यांमधून प्रस्तावांची पूर्तता करून घेण्यात आली. त्यांना मंजुरी देऊन 100% उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. या लाभार्थ्यांनी घरांची बांधकामे लवकरात लवकर सुरू करावीत असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोड मिसे यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.